आनंद का, सीकू का, उपेन का, हमारे सभी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी सभी का और युवा स्वाभिमान पार्टी के सभी पदाधिकारी हमारा पवन भाई और सभी का और जितनी युवा और महिलाएं वहां पर खड़ी हैं सभी का दिल से, मैं इलेक्शन हार गई पर मैं आप लोगों की सबकी दिल से आभारी हूँ और आभार व्यक्त करती हूँ कि आप लोगों ने, गोपाल भैया ने बताया सांगितलं होता की जे रिझल्ट लागला तो आमच्या सगळ्यांना वाईट वाटणारा होता. दुकान बंद करने कई लोगों ने बोला कि नवनीत राणा खत्म हो गई, सब चल गया. क्या कहा किसी ने कि सब चल गया, गया क्या है? अरे जब बची मैं हूँ तो जला ही क्या है. उन लोगों ने आज मैं एक महिला होने के नाते जब मैदान में उतरी तो छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके उतरी. कभी ये नहीं देखा कि मेरे साथ में कितनी फौज है. मैं आगे बढ़ते चली कि मेरे जिले का विकास मुझे करना है. दुश्मन कितने हो पर कई दुश्मन ऐसे भी है ना, सुपारीबाज. ये आंटी किसकी बोल रहे हैं? सुपारीबाज को अचलपुर मतदार संघ से सबका हाँ. तो अरे सबके फोन होंगे ना अपने पास, सबके फोन है ना, हाथ में पकड़ के रखना. आज ये मतदार संघ को हमारे फिनेमिल गोपाल भाऊ कामगार मंत्री असताना सुद्धा या मतदार संघाचे आमदार सुपारी बहादूर नाही. एकही मुलगा इथे, एकही युवा इथे जेवण पाहाय मला एकही हात वरती करून दाखवा या मतदारसंघामध्ये दोन दोनदा मंत्री असल्यानंतर सुद्धा सुपारी बहादूर नाही. एकही MIDC वर एकही कंपनी नाही आणली. सुपारी बहादूर नाही फिने मिल असताना सुद्धा त्या मंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळ मध्ये, सुपारी बहादूरच्याच कार्यकाळ मध्ये ते फिने मिल बंद पडली. त्याला चालू करण्याचा दम सुपारी बहादूर मध्ये नव्हता, कारण तो तोड्या करण्यामध्ये मशहूर होता ना. बालक मंत्री असताना, मंत्री असताना आणि आता सुद्धा सुपारी बहादूरच्या हातात कॅबिनेट मंत्रीचा दर्जा असल्या सुद्धा आज अचलपूर मतदारसंघाला पुढे नेऊन ठेवला. 20 वर्ष किती वर्ष? अरे एका घरी बाळ जर जन्माला आला तोही आई बापांना रोजगार मजदुरी करून जीव घालण्याची ताकद ठेवते, पण या सुपारी बहादूरनी 20 वर्षामध्ये अचलपूर मतदारसंघाला मागे आणण्याचं काम केलंय. एकही रोजगार आहे काय? एकही कंपनी आणली काय? अचलपूरची भिन्ने मिल बंद करण्यामध्ये कोणाचा हात? कोण? सुपारी बहादूर. सुपारी बहादूरचा मी आपल्याला शब्द देते, मी पदानी हारली आहे. अरे पद गया तो क्या हुआ, पावर अभी भी उतनी है. आज मैं सगळ्यांना एवढीच विनंती करायला आली आहे की मी काम करायला निघाली होती. अचलपूर मतदारसंघ जिल्हा झाला पाहिजे होता, जिल्हा करायचे मागे होती. प्रत्येक ग्रामीण क्षेत्राला, ग्रामीण गावाला, ग्रामीणच्या रोडाला पानदान रस्त्याच्या माध्यमातून मोठे मोठे रोड बनवण्याचे मागे होती. फिने मिल सारख्या अजून कंपन्या आणण्याचे मागे होती. संत्राचा एवढा मोठा बेल्ट चांदूर बाजार अचलपूर मतदारसंघ मध्ये असल्यानंतर एक कंपनी 100 लोकांच्या रोजगारांसाठी त्या सुपारी बहादूर आणू शकला नाही, आणि त्या कंपनी आणण्याचे मागे मी होती. की या मतदारसंघामध्ये जे शेतकरी, जे शेतमजदूर आहे, जे बेरोजगार मुलं आहे, त्यांचे भविष्यासाठी आपण काम केलं पाहिजे, आणि त्याकरिता मी काम करण्यासाठी निघाली होती. पण काही बेईमान लोक आहे ना, घरात राहून घरचे लोकांच्या पाठीत
खंजर खूप असणार आहे. गद्दार तो हेच ना भैया. और मैं आप लोगों से आज हाथ जोड़ के सिर्फ इतनी विनंती करायला आली आहे की ज्या मतदारांनी मला साथ दिली, जे मला माझ्यावर माझे कामावर विश्वास मानून जे मला मतदान ज्या लोकांनी केलं, एक विकास करणारा व्यक्ती एक महिला म्हणून जेव्हा मी बाहेर पडली घरातून, तर ते मी माझ्या जिल्ह्याला डोक्यावर घेऊन त्या पार्लमेंटमध्ये आवाज उचलण्याचं काम केला, प्रत्येक गोष्टी तिथे केल्या, पण त्याला थांबवण्याचं काम काही बेईमान नेत्यांनी केलं. तर मी माझ्या सगळे मतदारांना एक विनंती करणार आहे की आपल्याला त्या सुपारी बहादूरचा हिशोब करायचा की नाही, करायचा की नाही. किती मोबाईल आहे सगळ्यांनी हाती वरती काढा बरं. मोबाईल आहे का सगळ्यांच्या हाती? हात वरती करून सांगा बरं माझे कोणकोणते भाऊ त्या सुपारी बहादूरचा हिशोब करणार आहे. हात वरती करा. जर अजूनही सगळ्यांनी लाईट चालू करा मोबाईल असून, तर लाईट चालू करा फ्लॅश. जर असून तर सगळ्यांनी चालू करा फ्लॅश. जर कोणी हात खाली ठेवत असाल तर ज्या दिवशी मी पडली आणि त्याचा जल्लोष काही लोकांनी केलं, तर चांदूर बाजारची घटना आठवून करा की एक बहिणीवर जर आता हात कोणी टाकू शकते तो उद्या तुमची आणि आमची आई बहिणीचाही नंबर लागणार. हे लोक मागे नाही ठेवणार आहे. ज्यांनी ज्यांनी मोबाईल लागतात त्यांनी सगळ्यांनी हात वरती करून फ्लॅश लाईट चालू करून हे समर्थन द्या की चांदूर बाजारची घटना हा दुबारा इतिहासात चांदूर बाजार मध्ये होणार नाही. राजकमलवर जे जल्लोष त्यांनी केला आणि त्या जल्लोषची वेळी त्यांनी जे चित्र राजकुमार राजकमलवर निर्माण केला ते दुबारा होणार नाही. तुमचं मतदान वयात घालवणारे जे नेते होते त्यांना सबक शिकवायचं की नाही शिकवायचं आहे. सगळ्यांनी हात वरती करून सांगा जय श्रीराम. त्यांनी आमच्या अमरावतीचा विकास थांबवला त्यांना थांबणार की नाही? थांबणार की नाही? अरे माझा अचलपुरी समोर गेला पाहिजे. माझे अचलपूर मतदारसंघाचे मुलं जे बेरोजगार आहेत त्यांनाही रोजगार भेटला पाहिजे. यांनी फक्त तोड्या केल्या आणि सात पिढीचे पैसे कमवले. आता वसुलीची वेळ आली की नाही? वसुलीची वेळ आली की नाही? तुमचं रक्त पिऊन जे 20 वर्षामध्ये स्वतःच्या परिवाराचं भविष्य बनवला आता ती वेळ हिशोब करायची आली आहे. मी माझे सगळे मतदारांना माझे युवकांना महिलांना मी विनंती करेन की ज्यांनी मला थांबवला मी ते काम करायला बाहेर निघाली होती त्यांचा हिशोब हे तुमचे हाती मी सोपवलेलं आहे. साथ द्यांना माझी, साथ द्यांना. सब महिलाओं को मी पूछ रही हूं साथ दोगे ना? सब दोगे ना? बस मैं आप लोगों को टीकू को और ये दहीहंडी के कार्यक्रम को विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्थापना दिवस निमित्त दहीहंडीची आपण आज कॉम्पिटिशन घेतलेली आहे. 60 वर्ष पूर्ण झालेले आहे आपले विश्व हिंदू परिषदचे. त्यांना मनापासून मी खूप खूप अभिनंदन करत. अरे आमचे असे युवक सिर पे भगवान पहन के निकले मरने से तो बिल्कुल डरते नहीं. हार चीज तो हमारे लिए बहुत छोटी है. कभी तो